नमस्कार गोमंतक टीव्हीचेर माय मोगाचो येवकार, हांव गौरीश परब बामणकर. गांवगिऱ्या वाठारांतल्यो खबरो म्हणजेच आवाज गोंयचो ह्या बुलेटिनाक सुरवात करता. सविस्तर खबरां पयली नजर मारया हेडलायन्साचेर. वाठारा वाठारांतल्यो ग्रामसभा लागल्यो तापपाक, लोकांनी आपले आवाज उठोवपाक केली सुरवात. मांडले साबार प्रश्न. सत्तरीतल्या कंदमुळांची रानडुकरांनी केली नाशाडी. कणगां, काराणे आणि सुरण केले उद्ध्वस्त. फार्मागुडीच्या किल्ल्याची झाली सामकी चवथी काय. नूतनीकरणाचे फट आश्वासन दिवचे न्हय, शिवभक्तांची मंत्र्याकडेन मागणी. गोयचे गांवगिरे रस्ते देशात 5व्या नंबराचेर. केंद्रीय रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्रालयाचो अहवाल. राज्यात 2 आणि 3 नोव्हेंबराक पाऊस पडपाची शक्यता. हवामान खात्याचो अदमास. आणि MRF कारखान्या लागसर कंटेनर ट्रक आणि दुचाकी मधी भिरांकूळ अपघात. दुचाकी चालक गंभीर जखमी. उपचारा खातीर GMC केला दाखल. आणि आता खबरो विस्तारात. डबल ट्रॅकिंग मुद्द्यावेल्यान आयतारा जाल्ली वेळसांव ग्रामसभा बरीच गाजली. डबल ट्रॅकिंग थळाव्या लोकांनी पुराय विरोध केला. उच्च न्यायालयातल्यान आणि 2 याचिका आयल्यान पंचायतीन सर्वोच्च न्यायालयात वचचे असे सरपंच मारिया गवेया सांगता. पंचायती सर्वोच्च न्यायालयात वचपाची गरज पडल्यार निधीची व्यवस्था करपाक तयार असा असे गोयचो एकवट संस्थापक वांगडी आरविल डवराडो हाणी ह्या ग्रामसभेत सांगले. People were kept in the dark in certain areas. Goenka Airport for the last, from 2020 onwards, we have been bringing up this issue to the public knowledge. And you could have seen it that there was wide appreciation of our efforts. Today the question came up regarding the petition that was dismissed for X number of reasons by the Honorable High Court in the Bombay bench of the High Court. In Goa, there were questions raised by certain persons. Who will do the funding for this? Whether the panchayat has the grants? See, if the commitment of the people of the Gram Sabha is there, funds can be arranged. We can do crowdfunding. We can do so many other ways we can fund this. But that commitment must be there of the villagers. It is most important. And an unanimous decision was taken by the Gram Sabha that we should go to the Supreme Court. But that will be after the 2 pending petitions in the High Court are heard. Our villagers have gone on to the High Court and there are 2 petitions. One of them is coming up on the 15th of November. So as an NGO, Goenka Airport has, they have worked whatever with limited means. And we are ready even to fund the Supreme Court. बेकायदो बांधकामाच्या विषयाचेर मांडणा शिवोली ग्रामसभेत चर्चा चलताना प्रकरण हाताभायर वचपाक लागले. ताका लागून पंचायत मंडळाक पुलिशेचो आधार घेवचो पडलो. आयतारा जाल्ले मांडणा शिवोली ग्रामसभेत विविध विषयांचेर वादळी चर्चा झाली. रस्त्या कुशीक उभ्यो आशिल्ल्या गाडयांचेर चर्चा झाली. दांडा वाठारांतले मोसुंडेचोय प्रश्न चर्चेक आयलो. ह्या मोसुंडेचें काम पुराय जाल्ल्याचें पंचायत मंडळान सांगताच लोकांनी तांकां खर हरकत घेतली. पयशे पासून लोकांक सांगले ना कितले दिता तितले दिया म्हणून तेणी घातला महेश दारगळकरा. जो तो आयज पासून भायर भिजता तो म्हाका म्हणलो खंय जवळ घाल. आमचे कितें करतलो जो सुको जावो लोक बसता तेच्या भितर घाल. लोक बसता थंय घाल म्हणजे सायटी खंयच्यान जवळ घातलो. आमचे गाडी आमी बंद करूंक जाय केले
सो यू कैन नॉट वन रेट कॉल एमपी एंड टेल ओ यू कैन नॉट रेट ग्रेगरी पोया एग्जैक्टली रेट तो प्रॉब्लम वॉटर प्लांट घोपा तो एक सॉल्व जो सेकेंड थिंग लाइटी अंडरग्राउंड केबलिंग ये प्लस इंटरनल रोड जे आ हॉट मिक्सिंग फायल पास जाली आते थर्ड फोर्थ मे ये पे मेगा प्रोजेक्ट टीसीपी का टीसीपी जेना एप्रूवल दिता तेज उपरान ये सगले डॉक्यूमेंट पता चेक करता तंका ये दिता म्हणटकच आतां आमकां ग्रामस्थांनी सांगलां ते जेन्ना प्रोजेक्टाचे आमी तांकां हे दितली एनवसी दितली तेन्ना आमकां सांगलां लोकलांचे सायडीचे जे कोणाचे कांडी कितें आसा तर कोणाचे सपोज तांकां रोड ना जावं आनी कितें आसा तें पळया आनी मागीर दिया कुर्टी वाठारांत ह्या आदी लोकांनी घाणयाऱ्या उदका प्रकल्पाक पुराय विरोध केल्लो फुडारांत लेगीत ह्या प्रकल्पाक विरोध कायम आसा पंचायतीन लोकांक विश्वासांत घेतले बगर कसलेच दाखले दिवचे न्हय तशेंच मुर्डी न्हंयेंत बांदपाक आशिल्ल्या बांदाक थळाव्यांचो विरोध आसा ह्या आदी थळाव्या लोकांनी विरोध केल्ल्यान पंचायतीन बांदा खातीर दिल्लो ना हरकत दाखलो फाटीं घेतिल्लो फुडारांत लेगीत ह्या प्रकल्पाक पंचायतीन दाखले दिवचे न्हय अशें थाराव आयतारा जाल्ले ग्रामसभेंत घेतलो आनी नळाक उदक आमकां कसलें तें खबर आसा तें डायरेक्ट आमकां तरी अशें नॉलेजेबल अंडरस्टँड मायनिंगेचें उदक कितें आनी कांय तरी उदक घाण जावपाक शकपाचो आनी कांय सोर्स ना वयर दुसऱ्या राज्यान बंदारो हो एक प्रश्न जालो आनी बाकीचे जे पॉयंट आसा तेय कन्सिडर करचे आनी ते कन्जर्वेशनाक बीएमसीक मातशें दी मुंडीचो पास घेवया आनी दुसरें म्हणल्यार आमी कसलेच कोणाक परमिशन दिवं ना बंदारा खातीर घेतलेली सगळें जालें डॅमोलिश करपाक ऑर्डर काडली त्या टायमार सुदीन ढवळेकरान जो आमचो हांगसर इंजिनियर आशिल्लो पी डब्ल्यूचो ताका धाडलो ना पोलीस फोर्स धाडलो ना जीसीपी येवन रावले थंय डॅमोलिश करपाक पूण आमदार जो आशिल्लो मडकय मतदारसंघाचो सुदीन ढवळेकर त्या ताका स्टेटमेंट आसा विदाउट पेपर आमचे कडेन हँड ओवर केली तो आमची प्रॉपर्टी पंचायती उपस्थेस ताका स्टेटमेंट ही स्टेट कित्याक सर्वे सेट जबाबदार आसा पंचायत कित्याक पंचायत ताका लायटीक परमिशन दिता पंचायत ताका उदकां लायट न्ही तूं त्या टायमार तुमी मेंबर आशिल्ले तुमी त्या टायमार आशिल्ले आमच्या वांगडा त्या टायमार जेन्ना पंचायत जेन्ना उदकां ताका परमिशन बरी जाली म्हणजे बरे प्रश्न आशिल्ले नवे प्रश्न आशिल्ले आनी मेन म्हणल्यार एक सरपंच म्हणून जी जबाबदारी म्हाजेर येयल्या ती हांव पुरेपूर पार पडटलो आनी जे प्रश्न लोकांनी आयज मांडल्या रिगार्डींग गार्बेज पार्कींग प्रॉब्लम ते सॉल्व करपाक हांव चड भर दिता फाटले टायमार अशें जालें की ते वॉर्ड मेंबरान एक रेजोल्युशन घेतलेलें खंय की तूं बंदारा येवचो म्हणून पूण मागीर जो रिवॉक जालो तो रिवॉक केलो आमी आनी जे कितें थंय येतले ते आमकां विचारून येवपाक जाय जे आमच्या लक्षान येना किंवां आमच्या हितून येना जाल्यार आमी तेंकां ओपन आमचो ओपन आसतले आमी जें दिल्लें तें आमी रिवॉक केलां म्हणून हांवें डायरेक्ट म्हणलें की आमी लोकां बरोबर आसतले आनी ग्रामस्था बरोबर आसतले आमी पोल्युशन कंट्रोल करून आनी ट्राफीक सेला लॅटर करतले आनी पर्सनली आमी एक जॉयंट इन्स्पेक्शन मागून तें मेन्शन करतले डेप्युटी कलेक्टर परमिशन घेतलें आनी जाता जाल्यार आमी पंचायती मार्फत किंवां बॅनर मारपाक पडले एक सायन बोर्ड तशें कोणी एप्लाय केल्यारूच आमी रेवन्यू येता येता येना न्ही येता पूण थोडे कितें आसा ते आमी काडटले सीसीटीव्ही कंट्रोल आसा आनी आमी नॉर्थ मॉनिटर घेवपाचो ठरयला आनी भुरगोय घेवपाक ठरयला जेणे करून की आमकां टॅक्सू कलेक्शन जायना पूण आमी डिमांड नोटीस धाडपाक एक भुरगो घेतला तोच हांकां फायन मारपाकूच हें करून सत्तरी पिळावदा रावणाच्या शेतात कंदमुळांची नाशाडी झाल्या कणगां काराणे आणि सुरण सारकिल्ली कंदमुळां रानडुक्कर येऊन उद्ध्वस्त केल्ल्यान शेतकऱ्यांचे बरेच लुकसाण जावपाक लागला जून म्हयन्यात काटेकणगांची लागवडीची सुरवात केल्या उपरांत रातच्या वेळार ताची राखण करप जाताले पूण रानडुकरांचो एक व्हडलो कळप येऊन मोठ्या प्रमाणात ती काटेकणगां उद्ध्वस्त केल्ल्यान शेतकऱ्यांचे कश्ट फुकट गेल्ल्याचे दिसून येता
तशेंच तांच्या आर्थीक परिस्थिती लेगीत बरोच फटको बसला, देखून कृशी खात्यान हाची नोंद घेवन तांकां मजत करची अशी मागणी थळाव्या शेतकऱ्यांनी केल्या. फार्मागुडी वाठारात आशिल्लो छत्रपती शिवाजी महाराजाचो किल्लो सध्या सामको वायट स्थितीत आसा. फाटले 2-3 म्हयन्या सावन किल्ल्याच्या पुराय जाग्याचेर तण वाडत आसा आनी किल्ल्याचें नुतनीकरण करपाचे उतर खुबशा मंत्र्यांनी दिले खरे, पूण किल्ल्याची योग्य देखरेख करप अपयश आयिल्ल्यान शिवमोगींनी तिडक उक्तायल्या. देखून किल्ल्याचें नुतनीकरण करतले अशें आश्वासन दिवन मंत्र्यांनी लोकांची दिशाभूल करची न्हय अशी मागणी शिवमोगींनी केल्या. गांवगीर वाठारांत बरे रस्ते सुविधा पुरोवपी गोंय हे देशांतले 5व्या नंबराचेर आसा, जाल्यार राष्ट्रीय सरासरीच्या तुळेंत 3रें राज्य थारला. केंद्रीय येरादारी खात्यान प्रसिद्ध केल्ल्या अहवालांत संबंधीत म्हायती दिलेली आसा. केंद्रीय रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्रालयाच्या आंकडेवारी प्रमाण दर 1000 चौकण मिटरांत 4336 किलोमिटर गांवगिऱ्या वाठारांतले बरे रस्ते आसपाच्या पात्रतायेचेर हो निकश काडला. जाल्यार गोंया शिवाय केरळ, आसाम, लक्षद्वीप आणि पॉंडिचेरी ह्या संघ प्रदेशाचो आसपाव असा. गोंय राज्यात 2 आणि 3 नोव्हेंबराक पाऊस पडपाची शक्यता असा. मध्य ट्रोपोस्फियर हातून ओलसाण वाढपाची शक्यता आशिल्ल्यान उत्तर आणि दक्षिण गोयचेर एकसुरे सुवातेर हळुवार पावसा वांगडा गडगडपाची खूप शक्यता असा अशी शिटकावणी हवामान खात्यान दिलेली असा. सोमारा MRF कारखान्या लागसार कंटेनर ट्रक आणि दुचाकी मदीं भिरांकूळ अपघात झालो. मेळिल्ल्या म्हायती प्रमाण उसगांव तिस्क महामार्गाचेर कंटेनर ट्रकान अचकीत यूटर्न घेतिल्ल्यान अपघात घडलो. दुचाकी चलोवप्याक बरोच मार लागला, देखून गोंय वैजकी महाविद्यालयाच्या हॉस्पिटलांत ताका दाखल केला. MRF फॅक्टरी लागसार आशिल्लो यूटर्न बंद करपाची मागणी सरकारा कडेन थळाव्या लोकांनी केल्या. टर्न मारत आसा आनी हांगा ट्रान्सपोर्टांतल्या सगळ्यांक सांगलें म्हणजे हांगा कांय पडलेलेंच आसना. हांगा असो तेज्या पयलीं हांगा एक म्हयन्याचे हांगा पेट्रोल पंप आसा, पेट्रोल पंपाचेर एक म्हयन्याचे एक्सपायर जाल्लो. हांगा थंय हायवेचेर सगळे जाण हांगा पार्कींग कंटेनर पार्क करून दवरला. तें दिवपाक पॉलिटिशन सांगल्यार ते कोण एक्शन घेयना हेचेर. हांव ते रिक्वेस्ट करता डिपार्टमेंटा कडेन तेंच्यांनी तेचेर बेगीन तेजी एक्शन घेवची आनी हांगा जे पार्कींग करता पळय ते पार्कींग बंद करचें. कितें आसा वास्को बायणा दर्यादेगेर 10,000 परस चड भक्तांनी छठ पूजा केली. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी पुजेक हाजीर रावन भक्तांक शुभेच्छा दिवन ही पुजा विविधतायेंत एकचाराची देख आसा अशें सांगलें. बायणा दर्यादेग उदरगती खातीर एक स्पेशल प्लॅन सरकारान केल्लो आसा आनी ते बेगीनूच चालीक लायतले अशें आश्वासन ह्या वेळार मुखेलमंत्र्यान दिलेलें आसा. उत्तर भारतातल्या भक्तांची हाजिरी वाढत असा आणि गोयकारूय छठ पुजे खातीर वाटेकर जावपाक लागल्यात असे वास्कोचे आमदार कृष्णा साळकर हाणें सांगले. वाटी देखा, वाटी देखा, वाटी देखा।
आर्मागुआ तालुक्यातल्या सगळ्या लोकांची आमचे दाजी साळकर आणि संकल्प आमोलकर आणि त्यांचं वेटरन असोसिएशन त्यांच्यानी सगळ्यांनी मिळून गेली 5 वर्षा ते छठपूजा हंगासर आयोजन करता. अंदूच्या छठपर्वाच्या विषयाचेर विशेष करून छठपूजा त्यांच्यानी आमच्या बायणाच्या बीचाचेर आयोजन केली. हांव त्यांचे पहिली दोघांय आमदारांचे आणि त्यांच्या बरोबर असलेले आमच्या सगळ्या आयोजन समितीचे खूप खूप अभिनंदन करता. अभिनंदन इतक्याच खातीर या निमित्तात आम्ही म्हणटा की बायणा बीच हो लोकांपर्यंत पावोवपाक जाय. एक काळ आशिल्लो ज्या बायणा बीचाक वांकड्या नदरेंतल्यान लोक हांगासर पळयतालो, बट ह्या छठपुजेच्या उपरांत म्हाका दिसता ह्या बीचाचें म्हत्व आनी जी पॉझिटिविटी वाडपाक जाय ती निश्चित रित्या खूब मोठ्या प्रमाणात ताजी पॉझिटिविटी जी आसा ह्या बीचाची वाडलेली आसा. हांव ऑर्गनायज करता आमचे वास्कोन नॉर्थ इंडियन्स, म्हणजे वास्कोन म्हणचे पेक्षा मुरगांव तालुक्यानूच नॉर्थ इंडियन्स खूप आसा आणि नॉर्थ इंडियन्सान ही पूजा खूप मनयता. सूर्यदेवाची ही पूजा आसा आणि आज सूर्यास्ताक आणि फाल्यां सूर्योदय जातकूच ही पूजा समाप्त जातली. हाचें म्हत्व खूब आसा, म्हणजे जो सूर्यदेवता आमकां सगळ्यांक उर्जा दिता, आज आमकां जिवंत रावपा खातीर जो उर्जा दिता त्या सूर्यदेवताची आज ही पूजा आसा. तांकां नॉर्थ इंडियन्सान जितलें म्हत्व आसा तितलेंच आज खंय तरी गोंयकार पसून हातूंत सहभागी जावपाक लागल्यात. हांगा मुद्दम सीएमान उपस्थिती दाखयली आपल्या ह्या दिसांनी, तेन्ना सीएमान आमची थोडेशे गजाली नजरेक हाडून दिले की बायणा बीच जो आसा तो आमचो अनएक्सप्लॉयटेड आसा, अजून एक्सप्लॉयट जावना, बाकीच्या बिचा भाशेन ना. सो ह्या बिचाचेर मॅक्सिमम डेवलॉपमेंट ट्युरिजम अट्रॅक्शन करपाक लागून आमकां तेचो सपोर्ट जाय म्हणून आणि आमकां सीएमान एश्युरन्स दिलेले आसा जे सपोर्ट जाय बायणा बिचाचे ट्युरिझमाच्या बाबतीत त्याने आमकां सांगलां थोड्याच दिसां भितर तो करतलो. दिवचल चालू आशिल्ल्या माणकुल्या भुरग्यां खातीरचे लन स्केटिंग हे प्रशिक्षण कार्यशाळेक एक बरो प्रतिसाद मेळ्ळा. 5 नोव्हेंबर मेरेन चलपी ह्या कार्यशाळेत 35 भुरग्यांनी वांटो घेतला. दीनदयाळ जनसेवा प्रतिष्ठान संचलित दीनदयाळ विद्यामंदिरान दिवाळीच्या सुटयेच्या निमतान ह्या कार्यशाळेचे आयोजन केला. मेळचें म्हणून हो आमी स्केटिंगची कार्यशाळा जी आसा ती ऑर्गनायज केल्ली आसा. गेल्या मे म्हयन्यांत आमी अशीच ऑर्गनायज केल्ली, फुडल्या सुटयेन सुद्दां आमी अशीच ऑर्गनायज करतले, जेणे करून आमची ही भुरगीं जी माणकुली तांकां कितें कितें नवीन नवीन शिकपाक मेळटलें. सो आतां सद्या आमचे कडेन जी आसा 35 भुरग्यांचो आसपाव आसा. सो आनी भुरगीं आनी पेरंट्सूय येत आसा बरो एकदम आमी चिंतूं नासले हेजे पेक्षा बरो प्रतिसाद आमकां मेळ्ळो आसा. डेली 5-5 भुरगीं अजूनय येत आसा आमकां, पेरंट्सांक कडसून फोन येत आसा. सो आमी तांकां सांगलें की आतां आमी परत आमी फुडली जी कार्यशाळा करतले तेतून तुमी आमी तुमी तुमच्या भुरग्यांचो आस्पाव करूं येता आनी भुरग्यांक एक बरें कितें एक शिक्षण दिवं येता जेणे करून ती मोबायल टिवी हे घरान सोडून हे कितें तरी नवीन बरें शिकपाक येतले आनी हॉलिडेचो सुटयेंचो बरें तरेन एक उपयोग करून घेतले. देशाची एकता आणि अखंडता टिकोवन दवरपा खातीर जण एकल्यान जबाबदारीन वागपाक जाय असे मत मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंतान व्यक्त केला. ते साखळे रवींद्र भवनात सामकार आयोजित केल्या रन फॉर युनिटी या कार्यावळीत मुखेल सोयरे ह्या नात्यान उलयताले. सरदार वल्लभभाई पटेल हांणी देशाची एकात्मकता टिकोवन दवरपाक म्हत्वाची भुमिका साकारल्या. धर्मभेद, जातकात, वर्णभेद कुशीक दवरून जण एकल्यान देशाची एकात्मकता टिकोवन दवरपाक जाय. मात आयच्या काळात हाचे वयल्यान वाद तयार करून देशाचो एकचार पेड्ड्यार करपाचो कांय जाण यत्न करता असो हुस्को मुखेलमंत्र्यान प्रगटायलो. ह्या
फुडल्या 50-25 वर्षांक आजादी का अमृत कालात आज तुम्ही सगळी जणा भुरगी असा. फुडल्या ह्या देशाचे आम्ही जेका म्हणता की सक्षम नागरिक व देश चलोवपाचो तुमच्या मध्ये ताकद असा, भुरग्या मध्ये ताकद असा. फुडल्या 25 वर्षांक म्हणजे तुम्ही जशी डेव्हलप जातली तसोच देश डेव्हलप जातलो. त्या खातीर ह्या देशाची एकता आणि अखंडता जर दवरते असत जाल्यार हॉनरेबल प्राईम मिनिस्टर हांच्यानी सुरुवात केली सगळी मिशन तुम्ही मुद्दामून काढून पळयात. क्लीन इंडिया मिशन पासून स्टार्टअप इंडिया मिशन पर्यंत प्रत्येक जो मिशन सुरुवात केला, क्लीन इंडिया मिशन असतलो, स्टार्टअप इंडिया असतलो, स्टँडअप इंडिया असतलो, फिट इंडिया असतलो, मेक इन इंडिया असतलो, सगळी प्रत्येक मिशन वो भुरग्यांक कॉन्सन्ट्रेट करून केल्लो आसा. एका दोन दिसांनी देश स्वच्छ जावचो ना ताका आनीक कदाचित 8-10 वर्सां लागतली, बट तेजे कॉन्ट्रिब्युशन आमचे आसपाक जाय, सगळ्या भुरग्यांचे आसपाक जाय, सगळ्या जनतेचे आसपाक जाय, तेन्नाच देश स्वच्छ जावपाक शकता. आनी म्हणूनच तर तांच्यानी म्हटलां की लोकसहभाग जो आसा वो खूब महत्वाचो आसा. आयची रन फॉर युनिटी ही तेज्याच खातीर आसा. आमचो जात वेगळी आसतली, धर्म वेगळो आसतलो, पंत वेगळो आसतलो, रंग वेगळो आसतलो, आमचो प्रत्येकाचो वेगवेगळे पद्धतीत कल्चर वेगळो आसतलो. विविधतेतून एकता जेका म्हटला तुम्ही जर काढून पळयशात, आमी विविध उत्सव जे आसा ह्या देशात मनयता, आमी विविध सण मनयता, पण त्याच बरोबर विविध भाषाय उलयता, विविध धर्म आसा, पण हे सगळे जरी असते जाल्यार विविधतेतून एकता आसा. ह्या भारत देशाच्या तिरंग्या झेंड्याच्या सकयल आमी सगळेजण एक आसा. तो ह्या जातीचो, त्या धर्माचो ही बी आसचें न्ही. आमी म्हणटा हिंदू असतलो, मुस्लिम असतलो, कॅथलिक असतलो, आमी एक आसात. आमी ह्या एकतेचो संदेश दिवपा खातीर आमी सगळे जाण आज रन फॉर युनिटी हॉनरेबल प्राईम मिनिस्टर हांच्यानी आयोजित केल्ल्या ह्या कार्यक्रमा खातीर ह्या पुराय आज गोंयातल्या 12 तालुक्यांनी रन फॉर युनिटी हो कार्यक्रम, सगळ्या तालुका आणि ब्लॉक लेव्हलाचेर हो कार्यक्रम जाता. सम्राट क्लब डोंगरी हांच्या वतीन आजमाने हायस्कूल नेवऱ्यातर्फे अखिल गोंय पूजा थाळी सजावट आणि आकाश कंदील सर्त आयोजित केली. या कार्यवळीत आक्षी मंडूर ह्या गावचे सरपंच प्रशांत नाईक, सम्राट क्लबाचे अध्यक्ष दिनेश सांतिनेसकर आणि हेर वांगडी हजर आशिले. तर पूजा थाळी सजावट ह्या सर्तीत पहिले इनाम ज्योत्स्ना जयेश नाईक, दुसरे इनाम प्राची शिरोडकर, तिसरे मनोज गांवस आणि चौथे इनाम प्रमोद कवळेकर हांका फावो झाले. आकाश कंदील ह्या सर्तीत पहिले इनाम शुभम पालयेकर, दुसरे इनाम रक्षदा चारी आणि तिसरे हनुमंत नायक आणि चौथे गुंजिता चारी हांका फावो झाले. आकाश कंदील ह्या सर्तीत पहिले इनाम शुभम पालयेकर, दुसरे इनाम रक्षदा चारी, तिसरे इनाम हनुमंत नायक आणि चौथे गुंजिता चारी हांका फावो झाले. असे वेगवेगळे सुंदर आकर्षक असे आकाश दिवे तांच्यानी हातीन तयार केले. वादात सापडिल्ल्या जेटी धोरणा गोंयभरातल्यान विरोध जायत असा. आयतारा सामाजिक संस्था वेगवेगळ्या विरोधी पक्षातले फुडारी, पर्यावरण मोगी तसेच जागृत नागरिकांनी एकठा येऊन या धोरणाच्या मसुद्याक विरोध केलो. सुरवेक केळशी ते पणजे आझाद मैदाना मेरेन रॅली काढून ह्या जेटीच्या धोरणाक तरणाट्यांनी विरोध केलो. उपरांत पणजे आझाद मैदानाचेर मसुद्याची प्रत लासून तसेच सरकारा आड घोषणा दीत जेटी धोरण फकत कोळशाची येरादारी करपा खातीर तसेच दर्यादेगो सोपोवपा खातीर सरकारान तयार केला असो आरोप ह्या वेळार मोर्चांत वांटेकार जाल्ल्या आंदोलकांनी केलो. ह्या वेळार तांणी कँडल लायट मोर्चा लेगीत काढलो. For
रेस्ट इन पीस, लेट अस सबमिट। आज अख्खे गोयच्यान एकटाय झाले दाखोवपाक आमचो विरोध करपाक या सरकाराचे जे आज ही दादागिरी ही हुकुमशाय जी चल्ल्या वयता थिंगा ये क्रोनी कॅपिटलिस्ट जाव अदानी जाव जिंदाल ये सगले भायले मनशाक सपोर्ट करपाक जे प्रयत्न आज ये सरकारान आनी केंद्र सरकारान मुखार काडले जेन्ना जेटी पॉलिसी म्हणून ही मुखार काडली देर इज एब्सोल्युटली नो क्लॅरिटी। टुरिजम मिनिस्टर जेन्ना क्लॅरिफिकेशन दिता पयर की फकत पणजेची जेटी जातले म्हणून, इन दीस जेटी पॉलिसी इट इम्प्लायज टू दी एंटायर स्टेट ऑफ गोवा। आणि जेटी ऑपरेटर कोण, जेटी ओनर कोण, हेजेर कांयच क्लॅरिटी ना। हे जेटी ऑपरेटर आणि जेटी ओनर हे कोलाचे सगळे, हे धोंड्याचे सगळे क्रोनी कॅपिटलिस्ट आणि हे सगळे कसिनो ऑपरेटर असतले। गोयकाराचे त्यांना पळोवंक ना, एक एक वाटारांनी एक एक जेटींनी हे गोय एक गॅम्बलिंग डेन करपाक मुखार हे सरकाराचो प्रयत्न चालला। जेटी मॅनेजमेंट कमिटी म्हणून हे पॉलिसी भितर असा, पण त्यांचा रोल किती, आर देर एक्सपर्ट्स, डू दे हॅव एनी मेकॅनिझम, ॲब्सोल्युटली नॉट। आम्ही ही ड्राफ्ट जेटी पॉलिसी पहिली मला दिसता हे गव्हर्नमेंटाक क्लियर सांगपाची गरज आहे की दिस हॅज टू चेंज। नाव जावपा जाय ड्राफ्ट टुरिझम जेटी पॉलिसी, नॉट जेटी पॉलिसी, ड्राफ्ट टुरिझम जेटी पॉलिसी। आणि एक उतर घातले जाल्यार ड्राफ्ट एक्झिस्टिंग टुरिझम जेटी पॉलिसी। आणि ह्यो जितल्यो पेजी तुम्ही बरयल्या ह्यो पेज्यो आज सगळ्यांच्या मुखार ह्यो लासपाची गरज आहा। आज आम्ही सगळे आम्ही एकटाय जाऊन ह्यो पेज्यो लासया, हो ड्राफ्ट पॉलिसी लासया। गेले ते फावटी सेम झाले, आम्ही जेटी ओपोज करपाक लागून जमलेले आणि आज परत जमल्या। आणि खूपशे अडकळ्यो आज अभिजीत सरान अशें सांगले की खूपश्यो अडकळ्यो आज जी रेली आसा ताका लागून खूपश्यो अडकळ्यो हाडपाक ट्राय केले आणि असे प्रयत्न चालूच उरतले। कित्याक आज सरकाराक आमच्या माथ्याचेर किन्नाल किती हाडून घालपाचे आसा। आणि दुर्दैवान आज गावांत वचून विचारिना गावांत किती जाय, गावांत किती घडपाक जाय हे कोणाकूच विचारना। जेन्ना आम्ही पळयता ह्यो जेटीज खंय खंय येतात, आज कितल्याशे गावच्या लोकांक कांयच खबरूच ना की बाबा थंय जेटी येता काय ना, थंय कोळशाक लावून किती येता काय ना, थंय टुरिझमाक लावून किती येता काय ना। हांगा मिनिस्टर सांगता की आमी टुरिझम प्रमोट करपाक सोदता। सो जेन्ना समज तुम्ही टुरिझम प्रमोट करूं सोदता तेन्ना गावांत जेन्ना ग्रामसभा जाता ते ग्रामसभेक खरं म्हटलं अवेअरनेस करपाक जाय, तुम्ही सांगपाक जाय की बाबा किती येवपाचे आसा, तुमचो किती हिडन एजेंडा आसा, हेका लागून काय तुम्ही वचना। टीसीपी सेम झाले, टीसीपी अमेंडमेंट हाडले त्यांनाही सेम झाले, गावांत कोणूच वचूंक ना आणि आताही सेम झाला। ह्यो आशिल्ल्यो गांवगिऱ्या वाठारांतल्यो खबरो, म्हणजे आवाज गोंयचे हे बुलेटीन मेळ्या गोमंतकाच्या। फुडल्या खबरांक अशोच आणखी खबरो पळोवपा खातीर सबस्क्राइब करा गोमंतकाचे यूट्यूब चॅनल, त्याचबरोबर फेसबुकाचेर सुद्धा गोमंतक टीव्ही फॉलो करा। पळयत रावात गोमंतक टीव्ही।